या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज। शेती उपयोगी साहित्य, शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण। जुन्नर येथील शंकरराव बुट्टे पाटील महाविद्यालयातील सन 1993 बॅचच्या विद्यार्थ्यांचं गेट टुगेदर लेण्याद्री येथील हॉटेल गिरिजा या ठिकाणी मोठ्या उत्साही व आनंदी वातावरणात साजरे झाले। हे सर्व विद्यार्थी सुमारे 30 वर्षांनी या गेट टुगेदरच्या माध्यमातून एकत्र आले होते, अशी माहिती या विद्यार्थ्यांच्या व्हाट्सअप ग्रुपच्या प्रमुख शिल्पा पांडे यांनी दिली आहे। प्रारंभी शिरीष नवले, संदीप बेल्हेकर यांनी प्रास्ताविकामध्ये या गेट टुगेदर संदर्भात माहिती दिली। या गेट टुगेदरसाठी शंकरराव बुट्टे पाटील महाविद्यालयाच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका अंजली कचरे, विद्यमान मुख्याध्यापक SB साबळे, शाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक SM मुथ्था, क्रीडा शिक्षक, माजी उपमुख्याध्यापक JP ढमाले, SJ ढोले यांनी मनोगत व्यक्त करून उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं। यावेळी माजी मुख्याध्यापक जयप्रकाश चायल, उपमुख्याध्यापिका SU काळे, माजी पर्यवेक्षक PB दाते, श्रीमती MS थोरात आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। सोनाली पुरवंत यांच्या सुमधुर आवाजात सरस्वती वंदनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। नंतर आपल्यातील हयात नसलेले मित्रमैत्रिणींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। लियाकत अत्तार यांनी जिंदगी के सफर में हे गाणं सादर करून उपस्थित सर्वांच्या डोळ्यात पाणी आणले, तर ज्योती बारवे यांनी नृत्य केलं। त्यानंतर प्रत्येक सदस्याने आपापला परिचय करून दिला। 30 वर्षांनी आपले मित्रमैत्रिणी भेटल्याने झालेला आनंद शब्दात व्यक्त करता येणारा नव्हता व पुन्हा असा भव्य कार्यक्रम करणार असून ग्रुपच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवले जातील असे अग्निदिव्यचे जुन्नर येथील प्रतिनिधी महेश कदम यांनी यावेळी सांगितले। कार्यक्रमाचे नियोजन प्रफुल्ल काळे, महेश कदम, भाऊ कुंभार, धनेश शिंगवी, किशोर भोकरे, नितीन शहा, संदीप शहा, मानसिंग परदेशी, जाफर इनामदार यांनी केलंय। सूत्रसंचालन अमोल गायकवाड, सविता भोरे, तर आभार प्रदर्शन जाफर इनामदार यांनी केलंय। बातमी संकलन नितीन कांबळे, मुख्य संपादक आज 24 तास जुन्नर। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।